रेणुका शुगर्सच्या गळपाची क्षमता वाढवण्यासाठी पाथरी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत। गुरुवारी शेतकऱ्यांची पाथरी सेलू रोडवर रास्ता रोको आंदोलन करीत ठिय्या मांडला। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड असून परिसरात सुमारे 12,000 हेक्टर पेक्षा जास्त ऊस लागवड करण्यात आलेली आहे। परिसरातील सर्व साखर कारखान्यांची ऊसाच्या लागवडीची नोंद घेणे बंद केले आहे, त्यामुळे पाथरी व उपविभागातील ऊस उत्पादक यांच्यामध्ये ऊस गळपा अभावी शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे। याचबरोबर नवीन लागवड केलेल्या ऊसाची नोंद घेण्यास कारखाने नकार देत आहेत, त्यामुळे 100% गळपाची हमी FRP किंमत 10,000 मेट्रिक टन ऊस गळपाची परवानगी देण्याची मागणी आंदोलकांनी केली। शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेचे राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते। मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता। रेणुका शुगर्स कारखान्याचे क्षमता वाढावे आणि या ठिकाणी 100% ऊसाच्या गळपाची हमी मिळावे, FRP आणि RSF या तरतुदींचा लाभ देऊन ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळावा, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं रस्ता रोको आंदोलन गेल्या 2 तासापासून या ठिकाणी सुरू आहे। या कारखान्याच्या प्रश्नाबद्दल जो काही खोडसाळपणा महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या व्यावसायिक मंडळांना चालवलेलं आहे आणि ज्यामुळं गेल्या 13 वर्षापासून हा या ठिकाणी ऊस उत्पादकांचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, या गोष्टीबद्दल हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत या प्रश्नाबद्दल तोडगा काढला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागं हटणार नाही, हा आमचा या ठिकाणी निर्धार आहे। धन्यवाद।